सविता सोमनाथ गरड या 36 वर्षीय मखमलाबाद येथील महिला पतीच्या जाचाला कंटाळून 2 वर्षापासून माहेरी राहत होती. नुकतेच 2 दिवसांपासून पुन्हा ती महिला पतीसोबत राहत होती. नुकतेच पती पत्नीच्या कुटुंबियांमध्ये थेट हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यातच पतीने दुसरे लग्न केल्याच्या संशयातून आज सकाळी सविता गरड या महिलेनं टेरेसवरील शिडीला चादर बांधून गळफास घेत आत्महत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. म्हसूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. मात्र जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर मृत महिलेच्या नातेवाईकांनी ठिय्या देऊन प्रेत ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. संतप्त कुटुंबियांची पोलीस प्रशासनाने समजूत घालण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरला. मृत महिलेच्या कुटुंबियांनी एकच टाहो फोडला होता. यावेळी मृत महिलेच्या कुटुंबियांनी आपली व्यथा सांगितली. अरे नवरा बायको स्वागतचं भांडण भांडायला लागत ना. एवढा टोकाचा निर्णय कसा घेतला रे. माझ्या बाईची लई जीवता रे. तर स्वतः माझ्या पुरला लग्नापासून होता. मग त्यांच्या मनात काय होतं ते सांगायचं होतं मला, कळवायचं होतं मी त्याच्यावर काय निर्णय निघला असता. पण तिने 2 लेकरं झाल्यामुळं तिने अन्ने सहन केला कचाला. हे 2 पोरांकडे पाहून आपले दिवस निघून जातील. त्याच्या नंतर ती महिला ह्याच्यात बी गेली. ती म्हणे मी 400-800 केस टाकणार आहे, काय करत्या संमती घ्या. आपल्या दोघात बोलणं केलं त्यांनी. पण त्यांनी केली होती तर तिला काय वाटलं. मला 2 मुलं आहेत तिकडं, तर मला जावं लागेल त्याच्या बरोबर. मी तुझी माफी मागते म्हणे, पण मी तुझ्या बरोबर येते. गाडी बरोबर बसली तरी त्यांनी उतरून दिली, मी तुझ्या बरोबर येते. मी तुझी माघारी घेईल, पण मग माझ्या लेकरांसाठी मला माझे पोरं खराब होत चालले तर मी त्यांच्या बरोबर येते. माझ्या लेकरांसाठी मी जसं असेल तसं खाईल राहील. मुलीचं तुमचं काही बोलणं झालं काही नाही बोलण्या. 2 दिवस मग ती तिथं गेली तर लग्न केलं होतं. त्यांनी लग्न केल्यामुळे तिला खूप मारलं, इतकं मार. पण पोलीस स्टेशनला गेले तर ते लोक काय म्हणतात, मग पुरावा आणा, तुमच्याजवळ काय पुरावा आहे. तर आपल्याकडे पुरावा लगेच भेटतो का, नाही. तर ती शूटिंग मग केलेली होती आम्ही. ती शूटिंग म्हणजे मग सगळ्यांनी बघितली तरी त्यांनी ॲक्शन नाही घेतली का. हे आपण तिला जाऊन त्या दारामध्ये त्या लोकांना आणली. माझी मागणी आहे शेवट, एवढं हात विनंती करते आणि हे बघ न्याय द्या त्याला. कठोर कठोर सजा व्हायला पाहिजे. त्याचा संसार झाला नाही. जशी माझी पोरगी गेली तशी एवढी विनंती ती हेवा का, तिच्या आत्म्याला शांती मिळेल. म्हसूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांनी या घटनेविषयी माहिती दिली. आज ही काय सविता गरड या महिलेने आत्महत्या केली आहे, त्याबद्दल म्हसूळ पोलीस स्टेशनला अकस्मात मयत दाखल करण्यात आलेला आहे. परंतु त्यांच्या नातेवाईकांची मागणी आहे की सदरबाबत ते समोरचे जे महिलेचे पती आणि त्यांच्या सासरची मंडळी आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. सदरबाबत आम्ही त्यांच्या तक्रारीप्रमाणे कायदेशीर कारवाई करू. काय त्यांचा जबाब घेऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत. काय प्राथमिक अंदाज काय वाटतं जर असं त्यांचं म्हणणं आहे की त्याला आत्महत्येला प्रवृत्त केलं, त्याप्रमाणे आम्ही गुन्हा नोंद करून घेऊ आणि पुढील कार्य. आणि ऑलरेडी ह्या प्रकरणामध्ये यापूर्वी देखील आडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी 498 आणि अजून दुसऱ्या कलमाखाली देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तब्बल 3 तास जिल्हा रुग्णालयात ठिय्या देत संबंधितांवर कारवाई करा. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा संतप्त नातेवाईकांनी घेतला होता. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी